नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कपाशीला स्प्रिंकलर जोडलं होतं, ते स्प्रिंकलर घेऊन चाललो आहे। पाणीच नाही द्यायला तर स्प्रिंकलर ठेवून काय करता। थोडं पाणी आलं आहे, आपण थोडं लालचं रोप टाकलेलं 1 किलो आणि व्यवस्था झाली मित्रांनो पिकाची। बघू शकता समोर पाणी दिलं, ते भुईमुख किती मस्त आला आहे, पूर्ण जीव सोडून दिला आहे। पण थोडं पाणी विहिरीमध्ये आलं आहे, आपण एवढं स्प्रिंकलर सोडून दिलं आहे। आता थोडं पार पितो, हे पूर्ण 8 कण जोडले। तर 11 फूट वाढणार ही मका आहे। मागच्या वर्षीच आम्ही कंस थोडासुद्धा इतकं परिश्रम केलं का, टास ओव्हर करून कंस तोडले होते। आता बघू शकता 5 फूट पण नाही वाढलेले, पण इकडे किंवा मगामध्ये आपण एकदम उभा तरी वरती सगळी पूर्ण मका दिसते। इतकं संकट आलं आहे परिस्थिती शेतकऱ्यावर। स्प्रिंकलर चालू करायच्या आधी थोडं रोपाला आपण खत मारूया। हे बघा रोप पण मस्त आलंय, 1 किलो टाकले लालचं।